नजर टाकूया नांदेड मधल्या समस्यांवर आवाज लोकशाहीच्या माध्यमातून. आवाज लोकशाहीचा या कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत आहे. लोकशाहीच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या समस्या काय आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. खेड्यापाड्यामध्ये वाडी तांड्यावरती वस्तीवरती आपण जातोय. त्यांच्या गावातल्या त्यांच्या वार्डातल्या कुठल्या समस्या आहेत हे जाणून घेण्याचा लोकशाहीच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतोय. आपण आता आहोत लोहा तालुक्यातल्या खिरू तांडा या गावामध्ये. या गावाची जेमतेम लोकसंख्या जवळपास 800 ते 900 आहे. मतदान जर बघितलं तर जवळपास 600 पेक्षा जास्त आहे. तरी सुद्धा या गावामध्ये अनेक समस्यांनी ह्या गावाला वेढलेलं आहे. नेमकं काय समस्या आहेत आपण जाणून घेऊयात. काय सांगाल तुमच्या गावात नेमक्या काय समस्या आहेत? सर, भारत स्वतंत्र झाल्या तेव्हापासून माझ्या गावामध्ये नॅशनल हायवे 361 या रोडपासून ते तांड्यापर्यंत 150 मीटर अंतर आहे. तरी आम्हाला हवेपासून तांड्यापर्यंत रस्ता नाही आहे. गावामध्ये व्यवस्थित शाळा नाही, शाळेसाठी जागा नाही आहे. आणि आमचा हा तांडा माळापोळी ग्रामपंचायत अंतर्गत गड ग्रामपंचायत खिरुतांडा म्हणून दाखवण्यात आलेला आहे. फक्त लोकेशनमध्ये पण आम्ही जेव्हा आमच्या तांड्याचं उल्लेख करतो तेव्हा पण गुगल मॅपवर पण आमचा खिरुतांडा दिसत नाही आहे. आणि येण्याजाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नसल्यामुळे लहान मुलं शाळेत येण्यासाठी जाण्यासाठी बाहेरगावी जाण्यासाठी आम्हाला एकदम अडचण येत आहे. बऱ्याच पालकांनाही विचारलं की आम्हाला एखादी रूम द्या, राहता येईल करता येईल. पण आता समस्या अशी झाली की पाऊस वारा वगैरे आलं की लेकरांना आम्हाला नाईलाजानं लेकराचं सुरक्षाचं त्यांना घराकडं जाऊ द्यावं लागतं पाऊस वगैरे जास्त आल्यानंतर. आणि आम्ही अक्षरशः त्यांना अभ्यास देतो आणि त्यांच्या घरामध्ये जाऊन आणि ते अभ्यास करलेत का नाही आम्ही इथपर्यंत पाहतो. पण आम्ही आमच्या इथल्या अध्यक्षांना किंवा गावातील प्रतिष्ठित सगळ्या व्यक्तींना सांगतो की काही करा पण शाळेचं तेवढं काम करा. आतापर्यंत काही शाळा ती काही तर दखल घेतली नाही शासनानं. सर, अंगणवाडीसुद्धा दखल घेतली नाही शासनानं. आणि प्रत्येक वेळेस निवेदन आपल्या गव्हर्नमेंटसर निवेदन देऊन सर आम्ही थकले सर, आमचं काय दखल घ्यायला शासनानं तयार नाही. सर, आमची शेती आहे, इथून 2 किलोमीटर अंतर आमची शेती आहे. सर, माणूस जर मेलं सर इथं ढव साचते सर कमरेत का पाण्यात, त्या ढवातून आम्हाला मरण यावं लागते सर. तरी आमच्याकडे शासनानं दुर्लक्ष करत नाही सर. सर, आम्ही डिलिव्हरीसाठी सर अंबुलन्सवाल्यांना फोन केलं सर. अंबुलन्सवाल्यांना आम्हाला काय म्हणतो खिरुतांडा गाव आहे ते कुठे सर? सर, आम्हाला एवढंच शासनाला कळकळीची विनंती आहे सर का आम्ही का भारत देशात आमचं नाव आहे नकाशात नाव आहे की नाही हे शासनानं आमची दखल घ्यावं सर. आमची खिरुनाई तांड्यामध्ये एखादी पेशंटला माळाकुळं न्यायचं म्हणल्यावर लई रस्ता नसल्यामुळं आमची दवाखान्यापर्यंत सुद्धा पोहोचू शकत नाही सर आम्ही. एवढी सगळ्यात मोठ्याची गोष्ट आहे आमची. दुसरी गोष्ट, आम्ही खिरुनाई तांड्यात माझ्या खिरुनाई तांड्यात 1000 लोकसंख्या आहे. 600 साडे 600 मतदान आहे सर. आम्ही तंड्यावाल्यांनी एवढं निश्चित ठरलेलं आहे की आता कोणतंही आमदार खासदार लोकसभा निवडणूक हो जिल्हा परिषद हो कोणते हो आम्ही इथून मतदानच होऊ देणार नाही सर. आमचे जे सुविधा आम्ही आमचे जे आहेत ना ते अडचण दूर झाल्याशिवाय आम्ही एकही मतदान करणार नाही आहेत ना. या गावात टॉयलेट नाही, बाथरूम नाही, महिला सगळ्या उड्यावर जातात. आमचे लेकरं बाळाला लांडला नाहीत, नाली नाही रस्त्यावर, रस्ता नाही यायला. कुठे काही झालं डिलिव्हरीची अडचण आली तरी कसं जायचं? आंबुलेस तंड्याचं नाव नाही. कुठे मतदान घ्यायला सगळ्यात पुरी येतात पण कोणी ऐकत नाही. पाण्याची समस्या नाही, पाणी डोक्यावर आणायला लागतं. पाऊस आले की भरपूर अडचणी येतात. आणि या शाळेबद्दल मी वारंवार वरिष्ठाकडे अर्ज वगैरे केलेला आहे. शिक्षण समितीसुद्धा या अर्जामध्ये सामील आहे आणि आपल्याकडे पूर्ण ओशा पण आहेत. तर शासनाला माझी एवढीच विनंती आहे की आम्हाला एक तरी रूम बांधून द्यावं आणि कुठली अडचणी येऊ देऊ नये. आणि फार पाऊस पाणी आल्यानंतर फार आमची परेशानी होत आहे शिकवण्याची. असंच ह्या वाऱ्यामध्ये पाण्यामध्ये लेकरासाठी फार परेशान होत आहे. आमची राजकारणी येतात, मत घेतात, 5 वर्षाच्या नंतर मत घेतल्याच्या नंतर आम्ही जर कधी त्यांच्याकडे गेलो तर हे खिरू तांडा कुठं आहे हेच आम्हाला विचारतात परत. त्यांनी 5 वर्ष आमच्या गावाकडे डुकून पण बघत नाही. कोणतीच सुविधा नाही, कोणत्याच प्रकारची नाली नाही, रस्ता नाही, संडास बाथरूम नाही आणि पिण्याचा तर पाण्याची कुठं सुविधा नाही आहे. एक हापसा होता ते बी एक फार्म हाऊसवाल्यांनी तो कब्जा करून ठेवलेला आहे. त्या हापशाला पण पाणी नाही आहे.
आतापर्यंत पाण्याची सुविधा नाही. मधी नॅशनल हायवेपासून 100 मीटर रोड आहे, तो पण झडपीने किंवा प्रशासनाने आम्हाला ते रोड करून दिलेले नाही आहे. म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर खिरूतांडा या गावामध्ये एक नाही तर सर्वच समस्यांना तोंड द्यावं लागते. या ठिकाणचे नागरिक जर आपण बघितलं तर हाल अपेष्टा सहन करताना पाहायला मिळत आहेत. इथं कुठला जर पेशंट या ठिकाणी असेल तर त्याला दवाखान्यात न्यायला सुद्धा वाहन लवकर भेटत नाही, या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नाही. सो भारताला स्वातंत्र्य होऊन 70 वर्ष पूर्ण झालेत, आपण 75 वर्ष साजरा करतोय, तरीसुद्धा अद्यापर्यंत या गावात कुठल्याच सुविधा पोहोचलेल्या नाहीत. मग शासन आता काय झोपेत आहे की काय, असंच या सर्व नागरिकांचं म्हणणं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळं या सर्व गोष्टींना कंटाळून या लोकांनी मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णयच घेतला आहे. यावरती आता प्रशासन काय निर्णय घेईल, यांच्या उपाययोजना, यांना ज्या सुविधा आहेत यांना मिळतील का, हेच पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. कमलाकर बिरादार, लोकशाही न्यूज, नांदेड. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.